अजितदादांचा राजीनामा ही बातमी आता काही वेळापूर्वी धडकली आणि अगदी धक्कादायक. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे दोन भूकंप मध्यंतरी झाले 23 नोव्हेंबरला, सरकार सकाळी साखरझोपेत स्थापन होते आणि नंतर आत्ताची उद्या बहुमत सिद्ध करायचं आहे आणि आज उपमुख्यमंत्री राज्याचे ते राजीनामा सोपवतात. याचाच अर्थ ज्या राष्ट्रवादीवर भाजपाची दारोमदार होती तेच अजितदादा पवार हे आता मैदान सोडून पळत आहेत. आता ॲक्च्युली याच्यामागचं कारण काय असावी तर मला असं वाटतं की अजित पवार यांनी यांच्या रूपात जो भाजपाने डाव फेकला होता तो सपशेल खोटा ठरलेला आहे. याचं कारण की जेही आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले होते त्या सगळ्या आमदारांना आपल्याकडे परत वळवण्यात आणण्यात शरद पवार यशस्वी राहिलेले आहेत. शरद पवार हे अगदी मुत्सद्दी नेते आहेत आणि त्यांनी काय केलं आहे की एकीकडे जे फुटीर आमदार आहेत त्यांना आपल्यापर्यंत घेण्याचा प्रयत्न केला आणि दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत असलेले आपले कौटुंबिक नाते त्या नात्यांना त्या पद्धतीने ते टॅकल करण्यासाठी त्यांनी आपापले वेगळेवेगळे जे नातेसंबंध आहेत, सुप्रियाताई असेल, सुप्रियाताईंचे मिस्टर असतील, आपली पत्नी असेल, प्रतिभाताई असतील, त्यांना पाठवणं, रोहितदादा असतील, अशा सगळ्या वेगवेगळ्या लोकांना त्यांची मनधरणी करण्यासाठी पाठवलं. हे सगळं सुरू असताना अजितदादांचा जो विरोध आहे, अजितदादांचं जे बंड आहे ते थोपवण्यात, त्यांना शांत करण्यात ते यशस्वी होत असताना सोने पे सुहागा म्हणून सुप्रीम कोर्टाने आज निर्णय देऊन टाकला की जेही मतदान होईल ते मतदान गुप्त पद्धतीने होणार नाही, ते लाईव्ह होईल आणि सगळ्यांना दिसेल असो. एवढंच नव्हे तर केवळ 30 तासांचा अवधी देवेंद्र फडणवीस सरकारला दिला. म्हणजे जी गोष्ट 5-4 दिवसानंतर करायची होती ती केवळ 24 तासात करायची आहे. आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या लक्षात येऊन गेलं की आता कुठलंही गणित जुळणारं नाही आहे. त्याच्यामुळे उद्या जी आपली नामुष्की होणार आहे, जे आपली मानहानी होणार आहे सरकार पडल्यानंतर, त्याच्यापेक्षा आपण आजच राजीनामा देऊन मोकळं व्हावं. मला असं वाटतं की अजितदादाच याच्यामध्ये हिरो ठरलेले आहेत, कारण आपल्या विरुद्ध असलेल्या सगळ्या 9 प्रकरणांच्या चौकशा त्या त्यांनी सरकारमध्ये आल्याबरोबर बंद करून टाकलेल्या आहेत आणि आता घरवापसीचे त्यांचे मार्ग पुन्हा खुले झालेले आहेत. राष्ट्रवादीमध्ये ते पुन्हा त्याच सन्मानाने आपल्याला परत गेलेले दिसतील.